आजी आजोबांकडे, भाऊ बिजेला जाते मोस्टली आणि फॅमिली सोबत फराळ फटाके मला लहानपणापासून नाही आवडले आणि आता तर प्राण्यांमुळे तर नाहीच नाही, म्हणजे मला बिलकुलच नाही आवडत. पण फॅमिली आणि एक आय डोंट नो, दिवाळी फार मला असं दरवेळेस नॉस्टॅल्जिक, लहानपणापासून नॉस्टॅल्जिक फिलिंग देते, आय डोंट नो वाय. सो असेल काहीतरी. मंडळी नमस्कार, दीपावलीच्या शुभेच्छा. तेजस्वी लोणारी आहे आपल्यासोबत, खूप खूप स्वागत आहे तुझं, खूप सुंदर दिसतेस आणि दीपावलीच्या शुभेच्छा तुला. थँक्यू, तुला सुद्धा दीपावलीच्या शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा. ढिंच्याक दिवाळी एन्जॉय करतेस? खरंच एक वेगळ्या अर्थाने ढिंच्याक आहोत, ट्रेडिशनल पण वेगळी एन्जॉयमेंट आहे. खातोय मस्त फराळ, ऍप्स खूप ढिंच्याक आहेत. त्यातला माझा अभि आणि हार्दिकचा एक ऍक्ट आहे तो बघून तर म्हणजे इट्स अ सरप्राईज, बिकॉज मी कधी असं केलं नाही ऍक्ट. माझ्यासाठी वेगळा आहे आणि आमच्या सिरियलमधले दोन हिरो त्यांच्याबरोबर मस्त आहे. नेगेटिव्ह कॅरेक्टर एन्जॉय करतेस ना तू? म्हणजे मी त्याला नेगेटिव्ह न समजून करते, सो प्रॉबब्ली म्हणजे माझ्यासाठी मॉनिका इज राईट नाव, सो आय थिंक आय एम एन्जॉईंग इट. पण दिवाळी तुझ्यासाठी काय होते, तू काय काय करतेस दिवाळीत? मला दिवाळी ना सर्वात पहिले म्हणजे घराची साफसफाई. मी आजच सकाळी विचार करत होते की आता बोलायला हवी लोक, दिवाळी येईल नवरात्रानंतर घर फुल ऑन साफसफाई करून घ्यायची. मला पहिल्यापासून आवडतं, लहानपणापासून आवडतं. सेकंड इज आजी आजोबांकडे, भाऊ बिजेला जाते मोस्टली आणि फॅमिली सोबत फराळ फटाके मला लहानपणापासून नाही आवडले आणि आता तर प्राण्यांमुळे तर नाहीच नाही, म्हणजे मला बिलकुलच नाही आवडत. पण फॅमिली आणि एक आय डोंट नो, दिवाळी फार मला असं दरवेळेस नॉस्टॅल्जिक, लहानपणापासून नॉस्टॅल्जिक फिलिंग देते, आय डोंट नो वाय. सो असेल काहीतरी कनेक्शन. पण मला तुझ्या काय आठवणी आहेत नॉस्टॅल्जिक? तेच म्हणते ना, लहानपणी आता काय असू शकतं की म्हणजे लहानपणापणी मला असं वाटायचं की दिवाळी खूपच एक वेगळा सण आहे. आणि म्हणजे वगैरे काढते, हो मी प्रॉपर लहानपणी संस्कार भारतीची रांगोळी शिकलेले, मग हो मला रांगोळी येते व्यवस्थित, अगदी मग ती पाण्यावर चारकोलची रांगोळी म्हण किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या येतात. अर्थात आता प्रॅक्टिस नसल्यामुळे एवढं फिनिशिंग नाही, पण मी दिवाळीत घरासमोर प्रॉपर रांगोळी काढते दिव्याने, दिवे लावायला, म्हणजे दिवे लावायला खऱ्या अर्थाने दिवाळीत आवडतो मला. पण तू आता सगळी टीम एन्जॉय करताय का? कारण तू अचानक एंट्री केलीस आणि त्यानंतर म्हणजे लोकांना आवडलं, तुझे जे फॅन्स होते त्यांनाही बघायचं होतं तुला काहीतरी वेगळ्या रूपात, आणि तू जो धमाका केलेला आहेस मोनिकाच्या रूपात, पण तुला काय काय फीडबॅक्स मिळतात? खरं सांगू, मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर एक्सेप्ट करतील लोक, कारण एक तर नेगेटिव्ह आहे, त्यात वर्षभरापासून प्रियाने उत्तम काम केलेलं आहे, त्यात इतकी चांगली चालणारी सिरियल आहे असंही नाही की माहीत नाही. सो मला वाटलं नव्हतं, पण खूप लवकर एक्सेप्ट केलं, खूप लवकर. आणि एक नेगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून केलंच नाही आहे, लोक मला म्हणजे टच वूड हिअर असो, मला सेटवर पण माझ्या को आर्टिस्टने लवकर एक्सेप्ट केलं. आणि वाटतच नाही की मी करत नव्हते मोनिका, एकदमच म्हणजे एक्सेप्टन्स लेवल रुळली आता, एकदम एकदम एकदम. सो दिवाळीचा हा जो सण आहे तो कार्यक्रम तुम्ही प्रवाहाच्या निमित्तानं एन्जॉय करताय, सो तो ढिंच्याक पद्धतीने एन्जॉय करा, मजा करा. आणि प्रेक्षकांना काय शुभेच्छा? प्रेक्षकांना हेच सांगेन की हॅव सेफ दिवाळी आणि फटाके नका, फटाक्यांपासून लांबच राहा, पण खूप सारे फराळ खा, फॅमिली बरोबर वेळ घालवा. मला असं वाटतं ते सर्वात महत्वाचं आहे आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात, आणि दिवाळी म्हणजे पूर्वीपासून तेच आहे, विथ फॅमिली एन्जॉय, नवीन सुरुवात आयुष्याची, नवीन मस्ती, नवीन मज्जा, आणि हॅपी दिवाळी टू ऑल. थँक्यू थँक्यू थँक्यू.